कुठलाही एक छोटा प्रकल्प जो आहे तो सक्सेस होत नसतो, त्याच्यासाठी आम्ही ही तिन्ही शहरं जी आहेत पहिल्यांदा क्लस्टर मॉडेल जो आहे हा आम्ही या ठिकाणी राबवतोय, जो आहे अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला. आज तो MMR क्षेत्रामधील अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, उल्हासनगर असेल, या सगळं जो भाग आहे या भागामध्ये आपण जर पाहत असाल की गेले काही वर्षांमध्ये जेव्हा मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री ठाणे जिल्हा होते, त्यांचं बारीक लक्ष जे आहे ते या पूर्ण MMR रिजनमध्ये आहे आणि या MMR रिजनमधली दळणवळण व्यवस्था, ट्रान्सपोर्ट, ड्रेनेज असेल, वॉटर सप्लाय असेल, या सगळ्या गोष्टी सोडवल्या जाव्या यासाठी जे आहे ते हजारो कोटीचा निधी जो आहे त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्याच्या माध्यमाने जे आहे ते अनेक कामं जे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. अंबरनाथमध्ये तर सगळेच रस्ते जे आहेत ते सिमेंट काँक्रीटचे आपण करून टाकले, आता वेगवेगळे प्रकल्प जे आहेत ते अंबरनाथमध्ये सुरू आहे. अंबरनाथमध्ये शूटिंग रेंज असेल, अंबरनाथमध्ये स्टेडियमचं काम असेल, अंबरनाथमध्ये नाट्यगृह असेल, अंबरनाथमध्ये आमच्या शासकीय इमारत असेल, अंबरनाथमध्ये आमचं हॉस्पिटल असेल, अंबरनाथमध्ये आमचं मेडिकल कॉलेज असेल, अंबरनाथमध्ये आमचं UPSC MPSC भवन असेल, उल्हासनगरमध्ये स्टेडियम असेल, बदलापूरमध्ये हॉस्पिटल आहे, उल्हासनगरमध्ये 200 बेडचं हॉस्पिटल आता बनून तयार आहे, त्याचंही उद्घाटन लवकरात लवकर आपल्याला करायचं आहे. तसे अनेक प्रकल्प जे आहेत हे आपण या ठिकाणी करतोय. शिव मंदिर परिसराचा कायापालट असेल अंबरनाथच्या. पण आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी बोलवलं यासाठी की आज आज या अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर यांना मिळून जो आहे आपण एक प्रकल्प करतोय तो मला वाटतंय गेम चेंजर प्रकल्प असेल आणि एक पायलट म्हणून या महाराष्ट्राच्या समोर त्याचं उदाहरण दिलं जाईल की बाबा कचऱ्याची समस्या जी आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची समस्या खूप वाढत चालली आहे. मुंबईमध्ये असेल, ठाणेमध्ये असेल, किंबहुना या सगळ्या शहरांमध्ये असेल, सॉलिड वेस्टमध्ये पाहिजे तितका रिझल्ट जो आहे किंवा त्याच्यावरती प्रक्रिया असेल किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन असेल या सगळ्यांवरती अजूनपर्यंत उपाय जो आहे तो आपल्याला मिळाला नाही. मोठी मोठी महानगरपालिका ही वेस्ट टू एनर्जी असेल, वेस्ट टू कंपोस्ट असेल, आजही जे आहे ते स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळत आहे की बाबा वेस्ट टू एनर्जी, वेस्ट टू कंपोस्ट, वेस्ट टू रिसायकल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे प्रत्येक शहरामध्ये होतील त्याच्यासाठी हा आम्ही एक पायलट प्रोजेक्ट किंबहुना एक दिशादर्शक प्रकल्प जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी त्याच्यासाठी पाठपुरावा सुरू केला. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही याच्यासाठी काम केलं. विविध जे प्रोजेक्ट आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे हे देशाच्या बाहेरचे किंबहुना देशामधले देखील मी स्वतः जाऊन विजिट करून आले, आमचे अधिकारी जाऊन विजिट करून आले की बाबा चांगले प्रकल्प हे आपल्या या देशामध्ये आले पाहिजे, आपल्या मतदारसंघामध्ये आले पाहिजे. त्यासाठी जे आहे ते आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट केल्या की कशा प्रकारे जे आहे ते चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी आपण आणू शकतो. तर आम्ही सुरुवातीला जो आहे तो अंबरनाथ आणि बदलापूर छोटी छोटी शहर आहे, याच्यामधून निघणारा कचरा जो आहे हा कचरा पण छोटा आहे. ठाण्याचा बरोबर आपण जर कम्पेअर केला तर ठाण्याचा मला वाटतं 1001 टन जो आहे हा कचरा निघत असतो, रोज जनरेट होतो. पण आमची जे शहरं आहेत त्या आमच्या शहरामध्ये 150 टन असेल किंवा 300 टन असेल एवढा कचरा जो आहे तो जनरेट होतो आणि कुठलाही प्रकल्प जो आहे तो फिजिबल एका नगरपालिकेसाठी होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी काय करावं, तर त्याच्यासाठी आम्ही हे दोन्ही प्रकल्प जे आहेत, दोन्ही शहरं जी आहेत ती जोडली आणि या दोन्ही शहराचं मिळून आम्ही एक प्रकल्प जॉईंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प जो आहे हा व्हावा ह्याच्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत राहिलो. त्यानंतर जेव्हा हा आम्ही प्रकल्प चांगल्या प्रकारे दृष्टिक्षेपात आला, मंजुरी त्याला हळूहळू हळूहळू मिळायला लागल्या, NOC मिळायला लागल्या, तेव्हा उल्हासनगरनी आम्हाला सांगितलं की उल्हासनगरलाही आम्हाला जे आहे त्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पामध्ये आपण समाविष्ट करून घ्यावं जेणेकरून उल्हासनगरमध्येही समस्या जी आहे कचऱ्याची मोठी भीषण झालेली आहे, त्या ठिकाणी कचरा टाकायला आता जागा राहिलेली नाही, तिकडे लोकांना त्रास होतो. अंबरनाथलाही जो कचरा आपण ज्या ठिकाणी टाकत होतो गेले वर्षानुवर्ष तिथेही NGT ने आपल्याला काही आदेश दिलेले आहेत की कचरा जो आहे तो त्या ठिकाणी हलवून दुसरीकडे आपण टाकला पाहिजे आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं पाहिजे. पण प्रोसेसिंग करत असताना कुठलाही एक छोटा प्रकल्प जो आहे तो सक्सेस होत नसतो, त्याच्यासाठी आम्ही ही तिन्ही शहरं जी आहेत पहिल्यांदा
क्लस्टर मॉडेल जो आहे हा आम्ही या ठिकाणी राबवतोय, जो आहे अंबरनाथ कुळगाव बदलापूर आणि उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला, त्याच्यासाठी जी मान्यता आहे ती 148 कोटीची मान्यता जी आहे ती राज्य सरकारने आम्हाला दिलेली आहे आणि त्याचा जी आर देखील निघालेला आहे. काही दिवसामध्ये त्याचं टेंडर काढून जे आहे हे याचं काम लवकरात लवकर सुरू होईल. या 148 कोटीमध्ये 19 कोटी जे आहेत हे उल्हासनगर महापालिका आणि त्याचबरोबर अंबरनाथ नगर परिषद या दोघांनी मिळून दिलेत. आणि कुळगाव बदलापूरला आपण एकही रुपये तुमच्याकडून घेतला नाही, पण तुमच्या जागेमध्ये आपण करत असल्या कारणाने की ती तुम्हाला जी आहे ती सूट त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रोसेसिंग युनिट आहे. म्हणजे कुठेही कचरा प्रकल्प झाला की लोकांना वाटतं की बाबा त्या ठिकाणी कचरा पडणार, त्या ठिकाणी दुर्गंधी होणार, तर असं काहीच त्या ठिकाणी होणार नाही. हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण जसं वर्कशॉप असतं तसा वर्कशॉप मधला पूर्ण एनक्लोज प्रकल्प हा असणार आहे. कचऱ्याच्या गाड्या देखील आल्या की त्या डम्पयार्ड वरती जाणार नाही, त्या डायरेक्ट प्रोसेसिंग युनिटच्या कन्व्हेअर बेल्ट वरती अनलोड होणार आणि डायरेक्टली जे आहे हे पूर्णपणे एनक्लोज म्हणजे शटर, जसं आपलं वर्कशॉप असतं की त्याला शटर लावला की तो वर्कशॉप बंद होऊन जातो, तसा हा कचऱ्याचा प्रकल्प असणार आहे. पूर्ण एका एनक्लोज युनिटमध्ये असणार आहे. ही पूर्ण यंत्रणा जी आहे ही यंत्रणा त्याच्या आतमध्ये असणार आहे. रोजचा रोज जो आहे हा मला वाटतं 800 टन टेक्निकल मला मगाशी दाखवलं प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन घ्या. आता इथे जर आपण पाहिलं की 2022 पर्यंत अंबरनाथ म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कुळगाव बदलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि UMC म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या सगळ्यांची लोकसंख्या मिळून 12.5 लाख होते. प्रोजेक्टेड वेस्ट जनरेशन जो आहे तो 597 टन आणि ओव्हर अ पिरियड ऑफ 15 वर्ष जे आहे ही जी पॉप्युलेशन जी वाढणार आहे या सगळ्या तिन्ही शहरांमध्ये ती आहे 17 लाख आणि त्याच्यामधून जो कचरा जनरेट होणार आहे तो आहे 900 टन प्रतिदिन. तर ह्याचा सगळा जो आपण लक्षात घेऊन पुढे घेत ही जी वाढ होणार आहे त्याच्यामध्ये वेट वेस्ट किती जनरेट होणार आहे, त्याच्यामध्ये MRF किती जनरेट होणार, त्याच्यामध्ये RDF किती करणार आहे, त्याच्यामध्ये इनर्ट किती करणार आहे. इनर्ट म्हणजे जो प्रोसेस करून झाल्यानंतर राहिलेला विषय जो आहे तो लँडफिल वरती जातो. आज 100% कचरा जो आहे तो लँडफिल वरती जातो, पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्यातून फक्त 20% कचरा जो आहे तो लँडफिल वरती जाणार. पुढे हे बाकी किती एकर मध्ये आम्ही करणार आहोत, बाबा 13 एकर मध्ये हा प्रोजेक्ट 13.5 एकर मध्ये हा प्रोजेक्ट होईल. पुढे किती पैसे दिले 128 कोटी MMRDA कडून आणि ULBs कडून 20 कोटी रुपये. पुढे याच्यामध्ये SPV कमिटीमध्ये कोण कोण आहे ते दाखवलेलं आहे. पुढे कॅपिटल कॉस्ट किती लागणार आहे आणि त्यानंतर रिकरिंग कॉस्ट किती आहे. पुढे आणि याचा एक्झिक्युशन टाइम जो आहे तो आम्ही रेकॉर्ड टाइम मध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये हा प्रकल्प सुरू करून हा संपवणार आहोत, उभा करणार आहोत आणि हा जो आहे या पूर्ण तिन्ही शहरांना जो आहे या कचऱ्यापासून या दुर्गंधीपासून जो आहे तो कायमचा जो आहे हा दिलासा मिळणार आहे. तर याच्यामध्ये आपण 148 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज MMRDA ने आपल्याला दिलेले आहे. तर एक मोठा प्रकल्प, एक गेम चेंजर प्रकल्प, एक पायलट प्रोजेक्ट आपण याचा म्हणू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते अजून अशा छोट्या छोट्या नगरपालिका आहेत, महापालिका आहेत, त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट जो आहे तो आपण राबवू शकतो आणि लोकांना जो आहे ह्या प्रोजेक्ट पासून कायमचा जो आहे हा सुटका त्यांची होईल. त्याचबरोबर आपण अंबरनाथ मध्ये ट्रान्सपोर्ट आणि कलेक्शन आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्याकडे आताची जी परिस्थिती आहे ट्रान्सपोर्ट आणि कलेक्शन म्हणजे जो कचरा पडलेला असतो सगळीकडे वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये कचरा पडलेला असतो त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला जे आहे हे प्रत्येक प्रभाग समिती वाईज एक एजन्सी आहे. काही प्रभाग समिती जे आहे स्वतः नगरपालिका करते, स्वतः महापालिका करते, परत मॅनपॉवरची टेंडर कुठल्या तिसऱ्या माणसाकडे असतं, परत त्यामध्ये गाड्यांचं टेंडर कुठल्या चौथ्या माणसाकडे असतं, परत उचलण्याचं टेंडर अजून 5व्या माणसाकडे असतं. तर याच्यामध्ये जेव्हा कचरा होतो शहरामध्ये तेव्हा कोणालाही आपण जे आहे ते रिस्पॉन्सिबल धरू शकत नाही, कारण की एकमेकांच्या अंगावरती टाकण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी केलं जातं. पण जर आपण चांगले डेव्हलप सिटीज जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंडर वन रूफ कलेक्शन आणि ट्रान्सपोर्ट ही जी मेकॅनिझम आहे हे पूर्णपणे जे आहे ते एका एजन्सीकडे जर दिलं तर प्रत्येक गोष्ट
जी कुठली रस्त्यावरती पडेल, जो कुठला कचरा होईल, ती त्या एजन्सीची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, त्या एजन्सीचं काम असेल. आता 17 एजन्सी आहेत आपल्याकडे, त्यांच्याबरोबर समन्वय साधणं, प्रत्येकाला लोक कामावरती येतात का, बरोबर येतात का वेळेवरती, वेळेवरती जातात का, अर्ध्यापेक्षा जास्त जर कामावरती येत ना, असं आपल्याकडे नेहमी डिफॉल्टर्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. गाड्या, जर गाड्या जेव्हा आपण कुठल्याही एजन्सीला कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टसाठी देतो, तर तो गाड्या ज्या आहेत त्या गाड्या तो अजून तिसऱ्याकडून घेतो, स्वतःच्या गाड्या नसतात त्याच्याकडे, तो तिसऱ्या माणसाकडून त्या गाड्या घेतो. त्या गाड्या चांगल्या स्टेटसमध्ये आहेत का, मग ती गाडी जी आहे ती आपल्या या शहरामधून जाणार, कचरा पाडत जाणार, या सगळ्या गोष्टीवरती मात करण्यासाठी आपण काय करतोय की 71 कोटीचा आपण टेंडर काढलेला आहे अंबरनाथसाठी, ट्रान्सपोर्ट आणि कलेक्शनसाठी, की जेणेकरून पूर्ण शहरामध्ये जी आहे ही एकत्रित सुसूत्रतापणा येईल आणि त्याच्यावरती रिस्पॉन्सिबल जर कोण असेल आणि त्याच्यामध्ये आत्ता जे आपण पे करतो कचरा उचलण्यासाठी त्याच्यापेक्षा 10-15% जे आहेत हे कमी खर्चामध्ये जे आहे ते आपलं शहर जे आहे येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ होणार आहे. ह्याचं जर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे तर चेन्नई जे शहर आहे, या चेन्नई शहरामध्ये अर्धा भाग जो आहे चेन्नईचा हा एक एजन्सी करते आणि त्याच्यामध्ये देखील जे आहे हे इलेक्ट्रिक कारचा वापर, ज्या काही गाड्या असतील आता आपल्याला इलेक्ट्रिक मॉडेलकडे, इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे पुढे गेलं पाहिजे. आता आपल्या ज्या पॉल्युशन करतात गाड्यांमधून, गाड्या शहरांमधून जातात, पॉल्युट करून जातात, छोट्या छोट्या गाड्या असतील, त्या डिझेल असतील, पेट्रोल असतील, तर हळूहळू जे आहे जसं आपण बस कन्वर्ट करतोय तसं या कचऱ्याच्या प्रकल्पाच्या गाड्या देखील आपल्याला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही क्लॉज टाकलेला आहे की बाबा आम्हाला ज्या गाड्या मिळतील त्या देखील इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, जेणेकरून प्रदूषणही आम्हाला नियंत्रित आणू शकतो. तर अंबरनाथ, उल्हासनगर आणि अंबरनाथसाठी एकंदरीत मला वाटतं 230 कोटीचा प्रकल्प जो आहे हा कचऱ्यावरती आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि त्याचं काम काही दिवसामध्ये सुरू होईल. त्याचबरोबर उल्हासनगरसाठी 416 कोटीची ड्रेनेजची व्यवस्था, अंडरग्राऊंड ड्रेनेज, आणि त्याचबरोबर वॉटर डिस्ट्रीब्युशनसाठी 126 कोटी हे देखील शासनाच्या हाय पॉवर कमिटीने मंजुरी दिलेली आहे. म्हणजे उल्हासनगरमध्ये 550 कोटीची कामं जी आहेत ही या ठिकाणी उल्हासनगर महापालिकेला फक्त जे आहे त्या सरकारने मंजूर केली आहे. जी हाय पॉवर कमिटी आहे जी CS च्या अंतर्गत आहे, ती हाय पॉवर कमिटीने त्याला मंजुरी दिलेली आहे. तर एकंदरीत आपण आज 761 कोटी रुपयांची कामांची जी आहे ती सरकार मंजुरी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचं काहीचे GR निघालेले आहेत, काहींचे टेंडर आता निघतील, काहींचे टेंडर निघालेले आहेत. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे आणि पूर्णपणे शहर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि सॅनिटेशन ह्याच्यावरती भर देऊ जे आहेत, ही शहरं जी आहेत येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि सुंदर कसे होतील याच्यासाठी आमचा प्रयास गेले अनेक वर्ष आम्ही करत होतो. त्या आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने जे आहे हे आम्हाला एवढा मोठा निधी जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे. मी आमचे CEO असतील अंबरनाथचे, आमचे CEO असतील बदलापूरचे, आमचे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्याचबरोबर आमचे माजी नगराध्यक्ष असतील, माजी उपनगराध्यक्ष असतील अंबरनाथच्या, त्याचबरोबर आमचे वामन म्हात्रे असतील, त्याचबरोबर अरुण सुनील चौधरी, या सगळ्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो की या सगळ्यांमुळे जे आहे या सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयास केला, पाठपुरावा केला आणि हा इतका मोठा निधी जो आहे तो आज या ठिकाणी आपल्याला मंजूर करून घेण्यात आलं. त्याचबरोबर आमच्या अंबरनाथच्या पत्रकारांचाही नेहमीप्रमाणे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांचाही फॉलोअप जो आहे तो आमच्या या प्रकल्पांसाठी नेहमी असतो, नेहमी त्यांची साथ असते, मार्गदर्शन असतं, चांगलं काम जे आहे या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अजून चांगली कामं जी आहेत या सरकारच्या माध्यमाने, कारण की हे सरकार आल्यानंतर ज्या गतीने कामं सुरू झाली आहेत, अनेक जे प्रोजेक्ट रखडले होते ते प्रोजेक्ट जे आहेत ते मार्गी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे असतील, ज्येष्ठ नागरिकांचे असतील, युवकांचे असतील, हे सगळे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प आपण मार्गी लावतोय, हे सरकार मार्गी लावतोय आणि लोकांना जे हवं आहे हे लोकांना जे अभिप्रेत आहे ते काम जे आहे हे सरकार जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.